7 नवंबर को वर्धा जिला भाजपा महामंत्री किशोर दीघे के शिवनी शिवार स्थित खेत में ग्राम पंचायत के मालकी के कुएं से भाजपा के वरिष्ठ नेता कुएं से पानी लेके अपने खेत में गन्ने को दे रहे थे। इस प्रकार का वीडियो सोशल मीडिया पर प्रसारित किया, तब क्या है प्रकरण की सच्चाई? तब संबंधित प्रकरण की सच्चाई को जानने के लिए हम शिवनी स्थित शिवार में पहुंचे, इस प्रकरण की सच्चाई उजागर करने का प्रयास किया। तब संबंधित प्रकरण की सच्चाई जानी तो कुछ समाज के विकृत बुद्धि के लोगों ने महामंत्री किशोर दीघे की बदनामी करने के लिए कटकार स्थान किया है। इसी प्रकार मामला सामने आया है, तब संबंधित प्रकरणी की क्या सच्चाई ये जानने का प्रयास किया। क्या है सच्चाई, सीधे शिवनी शिवार से हमने जानी है। तब हमने गन्ने सिंचाई खेत का दौरा भी किया, लेकिन वहां पे सूखा ही दिखा। महामंत्री किशोर दीघे के खेत की सिंचाई के पानी की स्थिति को देखा तो खेत में पानी की स्थिति बहुत अच्छी है। उनके खुद के कुएं को पानी भरपूर है, बाजू से नाला गया उसमें भी पानी भरपूर है। तब पानी की चोरी महामंत्री किशोर दीघे द्वारा करना समझ के बाहर होते दिख रहा है। परवा समाज माध्यमांवर माझ्या शेतामध्ये मी त्या शासकीय विहिरीवरून पाणी ओढल्याचा एक व्हिडिओ मी पुण्याला असताना पाहिला। 5 तारखेला मी पुण्याला गेलो, 7 तारखेला हा व्हिडिओ व्हायरल झाला। माझा माणूस नाल्यावरून पाणी ओलायसाठी एक 3-ची मोटर आहे माझ्याजवळ, ती दुरुस्त करून आणली त्यांनी, त्याला वायरिंग वगैरे करून त्यांनी इथं ठेवलेली होती। दरवाजाला दोन्ही कुलपं होते, शेतात कोणीच नव्हतं। आणि माझ्या पश्चात येऊन काही तो दत्ता खेकडे नावाचा आणि एक कोण लक्ष्मण नावाचा एक व्यक्ती, हे दोन व्यक्ती आले आणि त्यांनी इथं ती मोटर पाण्या विहिरीत टाकली, त्यांनीच टाकली ती विहीर। आणि त्यांनीच विहिरीत विहीर टाकून पाईप मोटर टाकून इथं जे पाईप होते त्या पाईपला ते जोडले। आता माझ्या शेतात सगळा पसारा पडलेला आहे, पाईप आहे, हे आहे, ते आहे। माझ्याही शेतामध्ये मोठी विहीर आहे, मागे पाणी भरपूर आहे। तर माझ्या शेतामध्ये विहीर असताना मी या विहिरीवरून पाणी ओलू कशासाठी? आणि तशी ही विहीर शासकीय विहीर माझ्या हद्दीत आहे। नाही, आम्ही आलो होते इथं मोक्का चौकस केली, गावातले लोक आले होते आणि आम्ही पूर्ण ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळे आले होते। नेहमी आम्ही जात असताना तो रोड त्यांनी आता दुरुस्त केला अगोदरही, नंतरही आता त्यांनी पुन्हा फंड बोलवला वाटते। हे जे आतापर्यंत जे प्रकार घडला 3-4 दिवस 7 तारखेपासून जो आता समजा व्हायरल केला मोबाईलवरती, किशोरभाऊ तर एक तर इथं नव्हतेच, ते पुण्याला गेले होते। त्या दिवशी त्यांचा गडी पण इथं नव्हता, तो बी त्याच्या सासूरवाडीला गेला होता। त्यांच्या दोन्ही गेटला लॉक होतं। जे गावातले जे ज्यांनी बनवला त्यांनी कट कारस्थर रचून समजायचं का बा त्यांना बदनाम करण्याच्या मागं त्यांचा त्याचा हेतू असू शकते, त्याच्यामागं अजून कोणाचा तरी हात असू शकते। त्यांनी इथलीच मोटर म्हणा, इथलंच पाईप जोडून त्या विहिरीत टाकून त्याचा व्हिडिओ बनवून त्यांना जर पाणी ओलायचं असं, त्यांच्या शेतात विहीर आहे, त्यांच्या शेताला नाला आहे, नाल्याच्या बाजूला म्हणजे अजून दुसरा नाला आहे, एवढं पाऊस पाणी त्यांच्याकडे आहे का, 10 मोटर जर त्या नाल्यामध्ये टाकलं बाहेर गावला गेलं, बाकी नंतर काय केलं त्यांनी मलाही माहिती नाही सर। मला मग नंतर माहिती पडलं की माझ्या शेतामध्ये विहिरीमध्ये मोटर टाकून बाहेर कायदा व्हिडिओ काढून सगळं ते रिप्लाय केलं आहे तिकडे बाहेर। मला नंतर 2 वाजता माहिती पडलं की असं असं तुझ्या शेतामध्ये झालं आहे, तुरंत माझ्या सासूवाडीवरून इथे आलो मी, 7 रात्री 8 वाजता मी इथे आलो। हो नंतर सर मला माहिती नाही काहीच, त्यांनी काय केलं काय, तर माझं पण आणखी काय गेलेलं आहे इथून इथून माझं बिल वगैरे आहेत, 6 बॅगा माझ्या चण्याच्या आणि 4 बॅगा माझ्या खताच्या ह्या बिल गेल्या, 2 कोंबडी माझे गायब पण आहे, बाघ आता कुलूप फोडून सगळं काय आहे। तुम्ही इथं कुठलं काम करता म्हणजे किशोर? मी शेतीमधलं काम मी इथं नोकर आहोत, आता 12 महिने झाले मी इथे। हिंगणघाटचे रवी योनोरकर की रिपोर्ट।